नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, बऱ्याच व्यक्तींना ऍसिडिटी होणे, कफ होणे, वात होणे, थकवा येणे, चक्कर येणे अशा गोष्टी आढळतात। ही लक्षणे शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वात असल्याची लक्षणे आहेत। मित्रांनो, आपल्या शरीरामधील वात वाढली की अशा प्रकारच्या समस्या आपल्याला जाणवतात, यालाच आपण वात दोष किंवा वात रोग असे म्हणतात। या वात दोषामुळे बऱ्याच जणांना कंबरदुखी, सांधेदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी या समस्या जाणवत असतात। बैठे काम करणाऱ्या लोकांना पाठदुखीचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होत असतो। यासोबतच बऱ्याच जणांना दिवसभराच्या कामामुळे थकवा जाणवत असतो। तसेच आपण झोपेतून उठल्यानंतर सुद्धा आपण थकलेले आणि दमलेले दिसतो। त्याच्यामुळे अंग दुखणे, शिरा दुखणे, सातत्याने काही ना काही दुखणे हे आपले चालू असते। या सर्व समस्यापासून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी या तयार केलेल्या मिश्रणाचे आपणास सलग 7 दिवसापर्यंत सेवन करायचे आहे। त्यामुळे तुमची सर्व समस्येपासून सुटका होणार आहे, आयुष्यभर या समस्येपासून तुम्हाला सुटका मिळणार आहे। मित्रांनो, साधारणतः 1 महिन्यापर्यंत याचे सेवन करायचे आहे। तुम्हाला आयुष्यामध्ये जॉईंट पेनचा त्रास कधीच उद्भवणार नाही। मित्रांनो, तयार मिश्रण कशापासून बनवलेले आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर कृतीला सुरुवात करूया। यासाठी सर्वात महत्वाचा आणि पहिला घटक लागणार आहे ते म्हणजे पाणी। यासाठी आपणास 1 ग्लास पाणी घ्यायचे आहे। यासाठीचा दुसरा जो घटक लागणार आहे तो म्हणजे ओवा। ओवा हा आपल्या सर्वांच्याच किचन मध्ये कायमस्वरूपी उपलब्ध असतो। या ओवा खाल्ल्यामुळे वात कमी होते, तसेच पोटाचे विकार, पचनाच्या समस्या दूर होतात। म्हणून ओवा आपल्या शरीरासाठी रामबाण असे औषध आहे। यासाठी साधारणतः 1 चमचा किंवा 1/2 चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हा ओवा दोन्ही हाताने चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये तो मिक्स करायचा आहे। यासाठीचा पुढचा जो घटक लागणार आहे तो म्हणजे तेजपत्ता किंवा तेजपान। मसाल्याच्या पदार्थातील महत्वाचा घटक म्हणून या तेजपत्त्याकडे पाहिले जाते। मित्रांनो, मसाल्याच्या दुकानामध्ये तेजपत्ता अगदी सहज उपलब्ध होतो किंवा किराणा दुकानामध्ये सुद्धा हा तेजपत्ता उपलब्ध होतो। यासाठी आपल्याला 1 तेजपान घ्यायचं आहे आणि याची बारीक पूड म्हणजे याचे बारीक तुकडे करून हे पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे। आणि सर्वात शेवटचा घटक म्हणजे आलं, यालाच आपण अद्रक असे सुद्धा म्हणतो। याचा बारीक तुकडा आपणास लागणार आहे। जर तुमच्याकडे सुंठ पावडर उपलब्ध असेल तर ती वापरायची आहे। या ठिकाणी आपल्याला 1/2 चमचा सुंठ पावडर याच्यामध्ये या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण आपणास साधारणतः 1 ग्लास पाणी घेतलेले आहे ते 1/2 ग्लास पाणी होईपर्यंत उकळत ठेवायचे आहे। म्हणजे 10 ते 15 मिनिटांपर्यंत हे मिश्रण तुम्हाला उकळत ठेवायचे आहे। अशा पद्धतीने तयार झालेले मिश्रण हे गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे आणि कोमट झाल्यानंतर याचे सेवन करायचे आहे। आणि हे सेवन केल्यामुळे तुमची गुडघेदुखी कायमची बरी होणार आहे। तसेच सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल, अशक्तपणा, थकवा या सर्व तुम्हाला याच्यापासून सुटका मिळणार आहे। मित्रांनो, बऱ्याच जणांच्या नसा या आखडलेल्या असतात। बऱ्याच जणांच्या नसामध्ये ब्लॉकेजेस असतात। हे सर्व निघून जाण्यासाठी हा अत्यंत साधा व सोपा असा उपाय आहे। मित्रांनो, जवळजवळ 7 दिवसापर्यंत याचे सेवन केल्यास तुमच्या कसल्याही जॉईंट पेन कायमस्वरूपी बरे होण्यासाठी उपयुक्त असे हे मिश्रण आहे। आणि सलग 1 महिन्यापर्यंत सेवन करत राहिल्यास तुम्हाला आयुष्यभर कसला जॉईंट पेन होणार नाही। गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी या समस्या तुम्हाला अजिबात भेडसावणार नाहीत। मित्रांनो, घरच्या घरी करता येण्यासारखा हा उपाय आहे, एक वेळेस नक्की करून पहा। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।